श्री शनि देवा पद्म कर श्री ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ति तुझी अगाध कीर्ति एक मुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देवा ही नीलांजना समाभासं रवि पुत्र यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनेश्वरं। बोला शनेश्वर महाराज की। बोला नमः शिवाय। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य तागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्ताचा सागर सूर्यस्वत मी म्हणणारं पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाला आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत की प्रपंच करत असताना हा परमार्थ आपण करत असतो आणि परमार्थ करत असताना अपेक्षित भावना शांत न झाल्यामुळं आपल्याला थोडंसं क्लेशदायक वाटतो। ते क्लेशदायक वाटू नये म्हणून धर्माने जे आखून दिलेले जे संविधान टाकून दिलेलं आहे जे काय प्रथा परंपरा साधू संतांनी आजपर्यंत केलेले अनुभव अनुभूती आणि त्यांना देव प्राप्त झाला त्यांची आत्मिक शांती झाली मानसिक शारीरिक वाचिक ह्या सगळ्या गोष्टी संतुलन राखलं त्यांनी आणि ते संतुलन राखल्यामुळं त्यातनं ते वविबद्ध जे केलेले आहेत जे ग्रंथाच्या माध्यमातून आपण वाचतो ते फक्त आपण ग्रहण करत नाही ते कसं ग्रहण करावा
आणि ग्रहण केल्यानंतरची प्राप्ती कशी असते आणि ग्रहण न केल्यानंतरची प्राप्ती कशी असते आपण अनुभवतो. हे ग्रहण न केल्यामुळं, स्वीकारल्या नसल्यामुळं, एखाद्या तत्वाला, एखाद्या विचाराला, एखाद्या चालीरुढी रीतीरिवाजांना न स्वीकारल्यामुळं आपल्यावर हे संकट ओढवलेलं आहे. मग आपल्याला यातनं काय प्राप्ती नाही, मग प्राप्तीची पद्धत कशी पाहिजे, मग आपला आचार कसा असावा, आपला सदाचार कसा असावा, मग ते सगळं पाहत असताना आपण मग प्रत्येक पार्ट जे आहेत, शरीरातले भाग जे आहेत, ते शरीरातल्या भागाचं काम काय, हाताने काय केलं पाहिजे, शरीराने काय केलं पाहिजे, शरीराची रचना कशी पाहिजे, पूजा करत असताना आपण कसं बसलं पाहिजे, हे आपण पाहत आहोत. सहज गोष्टी, साध्या साध्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगतो. हे आपण पायापर्यंत आलेलं आहोत. पाद चरण पाय, ही जी आहे पाय, हे पाय जर आपलं शरीर, मन, वाणी, आपला मनातला भाव, आचार विचार हे सगळं एकसंध जर असेल आणि त्याच्याकडे आपण लक्ष दिला तर आपलं चरणसुद्धा चुकीच्या मार्गाने जाणार नाही, हे पाहत आहोत आपण. आपला जर व्यवस्थित नसेल घडी, मन एकीकडे असेल, शरीराची हालचाल एकीकडे असेल, पायाचे चरण एकीकडे असतील, हाताचे हालचाल एकीकडे असेल, नेत्राचे हालचाल एकीकडे असेल, तर आपण एकसंघ नाही आहे, एकसंघ नाही आहे. आपण पहा, पूजा करत असताना वज्रासन कोण करतो, कोणी अनेक प्रकारचे आसनं घालतो, सुखासन असेल, वज्रासन असेल, पद्मासन असेल, हे आसन म्हणजे मांडी घालतो आपण, मांडी घालून पूजा करत असतो. पण पूजा करत असताना आपलं लक्ष पायाकडे नसतो. पाया असतील तर पूजा करू शकतो, पाया असतील तर मांडी घालू शकतो, आणि पायाच नसतील म्हणजे आसूनही नसतील तर, तुम्ही म्हणाल नसतील तर कसे, आसूनही नसतील तर मग ती व्यक्तीचं ज्याचं नियंत्रण नाही त्याचे पाय कोणी लांब पाय करून बसल, कोणी खुर्चीवर बसल, कोणी पाय स्त्रिक करल, कोणी हातच टेकून बसल, हे असं बसल्याने आपल्याला त्यातलं मर्म कळत नाही, तत्व कळत नाही, विचार प्रणाली कळत नाही आणि त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. हे मिळत नाही, हे सुद्धा पायाचं काम आहे. आपण पंढरपूरला जात असतो वारीला, कोणी त्र्यंबकेश्वरचं वारी करतो, कोणी बाळूमामाचं वारी करतो, कोणी दत्ताची वारी करतात, घाणगापूरला जातात. हे वारी का करतो, आपल्याकडे पैसे नाही म्हणून करत नाही. वारी करण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच असतो की हे पाद जे पाय आहेत हे पायाचं आचरण सुधारण्यासाठी करतो. पायाचे आचरण सुधरता सुधरता मनाची स्थिती बदलते, मन सुधरतो, मन सुधारलं की हाताची हालचाल सुधारतात, हाताचे हालचाल सुधारले की आतले पार्ट जे आहे शरीरातले आतले सगळे पार्ट सुद्धा सगळे सुधारतात आणि त्या वारीला गोडी येते. गोडी इतकी गोडी येते, इतकी गोडी येते, मन तृप्त होतो. हे सगळं कशामुळे घडतं, मन तृप्त नसल्यामुळे. तुमच्याकडे पैसा आहे, विमानाने जाऊ शकताय, गाडी करून जाऊ शकताय, गाडी करताना तुम्ही अनेक उद्योग करू शकताय, त्याच्यामुळे मन, शरीर आणि वाणी एकसंग होत नाही. म्हणून पायी वारी करतो, पायी वारी करण्याचा हा हेतू आहे, उद्देश आहे. आपण मंदिराकडे जात असतो, सद्गुरूच्या ग्रहाकडे जात असतो, हे जात असताना आपल्या मनातले जे विचार आहेत हे विचारात बदल झाला की पाऊल चुकतो. पहा, आपण सहज म्हणतो काय मनात चिन्ह झालंय की आम्हाला जावं म्हणतोय, कुलदेवतेला जायचं ठरवतो ठरवतो पण जाणं होईना झालंय. अरे जाणं होईना म्हणजे तुम्ही मन, शरीर आणि पाद याच्याची रचनाच नाही केली ना. कुलदेवताकडे जाता जाता पाऊल आपलं कुणीकडे तर जातो, भटकत भरमडत जातो, भरकडत जातो आणि परत आपण येतो आणि परत निर्वस होऊन बसतो.
बर जिथं जातो तिथं ज्या ठिकाणी जातो त्या ज्या तीर्थाला जातो तिथे प्रथम आपण गेल्या गेला तर तीर्थ दिसल्यानंतर तिथनं नमस्कार करतो आपण. सहज आपला हात हृदयाकडे जातो. हृदयाकडे का जातो? हृदयात हा परमेश्वर आहे. तो परमेश्वर आपल्या हृदयात आहे. तो परमेश्वर आपल्या हृदयात आहे हे जाणीव करून देतो तो परमेश्वर. तो परमेश्वर म्हणतो भक्ता मी तुझ्यात आहे, तरी आपण लक्ष देत नाही. पायऱ्यावर पाय पडतो, पायऱ्याला माथा टेकवतो आणि माथा टेकून जेव्हा आपण प्रदक्षिणा घालत असतो, प्रदक्षिणा घालण्याचा हेतू एवढाच, त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे. ह्या चरण जे आहेत, पाय जे आहेत, मन पाय आणि आपलं शरीर, याची बुद्धी जी आहे याचं नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदक्षिणा घालतो आपण, बाकी काही नाही. बघा, तुम्ही ग्रामीण भागात पाहत असाल, आता खेडेगावात थोडंसं तुम्ही थोडंसं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, एखादी माऊली, एखादी माता ती विहिरीवर पाण्याला जाते किंवा कुठंतरी लांब पाणी असतो, मग ते एका हंड्याने पाणी आणायला त्याला खूप वेळ लागतो, म्हणून ती हंड्यावर हंडे हंड्यावर हंडे चार पाच हंडे ठेवून घेते डोक्यावर, चार पाच हंडे ठेवून घेते आणि पाणी घेऊन येत असतं. मला सांगा, ती चालत असताना तिचं लक्ष कुणाकडे असतं? त्या हंड्याकडे. हंडा तर वरणार निसटणार नाही ना, हंडा तर वाकडं बसलं नाही ना, मन तिचं त्या हंड्यात गुंतलेलं असतो. मन तिचं हंड्यात गुंतलेलं असतो, बॅलेन्स सांभाळते, मुखाने गाणी म्हणत असते, ओवी ओवी म्हणत असते. तुम्ही पहा खेडेगावात, कोकणात जा, मुखाने ओवी म्हणत असते आणि एवढंसंच बांध असतो. कोकणामध्ये एवढासाच बांध असतो, भाताच्या शेती असतात, त्या बांधावरनं ते पाय बरोबर ठेवून चालत असते. ती स्वतःच्या तल्लीन असते, स्वतःमध्ये हंड त्याचं वाणी आणि त्याचं शरीर म्हणजे तिचे पाद हे कधीही चुकत नाही. चुकले की तिला माहीत आहे हंडे सगळे पडणार, परटावर पाणी आणावं लागेल, हे तिला माहीत असतो. प्रदर्शन याच्यासाठीच घालायचं असतो की हंड्याकडे कसं लक्ष आहे तसं मंदिरातल्या देवाकडे लक्ष जावं, लक्ष विचलित होऊ नये म्हणून आपण प्रदर्शना घालत असतो. हा येतो असतो पाठीमागचं लक्षात ठेवा. हे मात्र आपण सोडतोच. प्रदर्शना घालत असताना मोबाईल कानाला लावतो, गप्पा कोणाच्या मारतो? देवाच्या गप्पा असतात. मुखामध्ये देवाचा नामस्मरण असावा, हंडा म्हणजे देवाकडे लक्ष असावा आतल्या देवारातल्या, आणि बाहेर प्रदर्शना घालत असताना आपलं चरण चुकू नये, चरण चुकून मागे पुढे होऊ नये, आपण अडकून आपल्या पायात पाय पडू नये म्हणून त्याच्याकडे लक्ष ठेवायचं असतं. हे आपण करतच नाही. म्हणून चरण खूप महत्त्वाचे आहेत. चरणासारखं पावित्र्य कशात नाही. कुठलंही काम करायचं असलं तर प्रथम चरणाचं महात्म्य आहे. चरण बिघडला की सगळंच घडी विस्कटली, सगळी घडी विस्कटते. म्हणून चरणाकडे लक्ष देणं अत्यंत काळाची गरज आहे. त्या मनातला भाव भावना ओळखा. तुम्हाला इच्छित ठिकाणी जायचं असेल तर चरणाची गरज आहे. तुम्हाला इच्छित मनामधल्या भावना पूर्ण करायचं असेल तर चरणाची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त कशाचीही काही अपेक्षा नाही. म्हणून आपण मनुष्य म्हणून जगत असताना, शुद्ध कर्म करत असताना, आचार सदाचार हे करत असताना आपल्या चरणावर आपलं लक्ष जर ठेवला तर 50% आपण तिथं जिंकलो. 50% आपला विजय झाला अध्यात्मामध्ये. जेव्हा आपण देवाकडे पूजेला बसतो, देवाकडे साधना करतो, देवाकडे काहीतरी मागणी करतो, हे करत असताना आपल्या गळ्यामध्ये काहीतरी घालतो. रुद्राक्षीचे माळ असेल, तुळशीचे माळ असेल, स्फटिकाचे माळ असेल, माळ घालण्याचा उद्देश काय? त्या देवघरामध्ये जी ऊर्जा आहे, ऊर्जा जी आंतरिक ऊर्जा आहे जी दिसत नाही, ती ऊर्जा ह्या माळ्याच्या स्पर्शाने आपल्या शरीरात त्याच्या त्वचेला स्पर्श झालेला असतो, आणि स्पर्श झाल्यामुळं ह्या त्वचातनं जी ऊर्जा आहे त्या माळेच्या रूपाने शरीरामध्ये प्रवेश करतो आणि शरीरातलं जे नको आहे ते बाहेर पडतं. जी नको आहे आपल्यामध्ये
ते बाहेर पडतं आणि जे हवा आहे ते शरीरामध्ये प्रवेश करतं. म्हणून आपण गुरुकडे जातो, देवदेवताकडे जातो, विठ्ठलाच्या चरणावर आपलं रुद्राक्षाचे माळ तुळशीचे माळ ठेवतो आणि ते आपल्या गळ्यात घालतो. त्याचा हेतूच एवढा आहे. जर तुमच्या गळ्यामध्ये माळ नसाल तर तुम्ही विठ्ठल भक्त म्हणू शकत नाही, तुम्ही शिवभक्त म्हणू शकत नाही. म्हणून माळ घालणं म्हणजे स्वतःवर बंधनं लादून घेणं, स्वतःवर बंधन लादून घेणं. तुम्ही एसटीत जर बसलात, प्रवास करत असाल, नकळत तुमच्या कॉलरच्या आतनं जर एखाद्याला माळ दिसली तर शेजारी एखादी माऊली बसू शकते. का? तुमच्याकडे बघून बसत नाही, ते माळेकडे बघून बसते. एवढ्या पावित्र्य माळेमध्ये, लक्षात ठेवा. तर माळ घालण्याचा हेतू तेवढाच आहे. म्हणून हे करत असताना त्वचाला स्पर्श होईल असं माळ घातलं पाहिजे. आणि जेव्हा देवाकडे पूजेला बसतो तेव्हा आपण खूप श्रीमंती दाखवतो. मग एखाद्या नोकराला आपण सांगतो, फुलं घेऊन या, पूजेचं सामान तयारी करा, ती साफसफाई करा, स्वच्छता करा आणि तिथं सगळं साहित्य आणून ठेवा. मग आपण ऐकतो जायचं, शेजारी मोबाईल ठेवायचं, मग पूजेला बसायचं. तसं पुण्य मिळत नाही असं शिवसंप्रदायामध्ये सांगितलेलं आहे. सिद्धांत शिखा म्हणे एक शिखो शिरोमणी आहे. जो हार्ट आहे, शरीराचा जो हार्ट महत्त्वाचा आहे, तसं सिद्धांत शिखा म्हणे शिवसंप्रदायामध्ये उच्च कोटीचा आहे, अनंत कोटीचा असा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामधले मी तुम्हाला प्रवचन करतोय. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे हे पूजाला फुलं सुद्धा आपण दुसऱ्याच्या हातनं आणायला लावतो. तुम्ही ठीक आहे, श्रीमंती आहे तुमच्याकडं, खूप काही आहे, पण बाकीचे कामं कामगाराकडनं करून घ्या, मजुरी लावून करून घ्या, पण पूजा तरी स्वतःच्या हातानेच फुलं आणलं पाहिजे. हे हात फुलं तोडण्यासाठी ठेवलेलं आहे, हे चरण फुलं तोडायला जाण्यासाठी ठेवलेलं आहे, हे मन देवाकडे आकर्षित करण्यासाठी ठेवलेलं आहे. म्हणून पूजा करत असताना स्वतःचं साहित्य स्वतः घ्यावा. आजी आजी पहा, आईनं अंथरूण काढायचं, अंथरूण काढण्यापासून सगळं करते. पतीचं सुद्धा अंथरूण. मी स्पष्ट सांगतो, मी माझं स्वतःचं अंथरूण घालतो, मी स्वतःचं अंथरूण काढतो, मी माझी सेवा करून घेतो. पहिला महाराज असेल असं स्वतःची सेवा स्वतः करून घेतो. मी कोणाला माझं पुण्य देत नाही, मठामध्ये कोणी नाही असं नाही. सगळं जे काय असेल, जे जे करणं शक्य आहे ते मी स्वतःच्या हाताने करून घेतो. हे मला मायाला वळणच पडलेली आहे. आजही आपण सुद्धा हे वळण लावून घ्यावा. हा बोलण्याचा उद्देश आहे, हेतू आहे, हा स्वच्छ भाव आहे. म्हणून पूजा करत असताना पूजेचं साहित्य असेल, जे काय असेल, ते स्वतः आणावा, स्वतःच्या हाताने पूजा करावा. त्यात आनंद असतो, मन तृप्त होतो, मन प्रसन्न होतो, मन एकाग्र होतो, मन दुराचारी व्याभिचाराकडे जात नाही, मन पांगत नाही. तुम्ही मन जर गुंतून ठेवला तर पांगण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही तुमच्यात गुंतून राहिला तर मन पांगण्याचा प्रश्नच नाही. हे पूजा करत असताना, देवाची जेव्हा पूजा करत असतो, करत असताना मात्र दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दोन प्रबळ असे सामर्थ्य आहेत शरीरामध्ये, दोन इंद्रिय आहेत. ते सतत तुम्हाला वाईट मार्गाला घेऊन जात असतात. एक डोळा आणि एक कान. नेत्रेंद्रिय, श्रोतेंद्रिय हे दोन इंद्रिय असे आहेत. चुकीचं ऐकायला होतं, चुकीचं पाहायला होतं. एक रस्त्याने एक मनुष्य चालला होता. एका ठिकाणी त्याला आंबे खूप छान दिसले. डोळ्यांनी पाहिलं, डोळ्यांनी मनापर्यंत गेलं, मनाला आदेश दिला, मनाने हाताला आदेश दिला, हाताने दगड घेतला, आंबे पाडले. आंबे जसे पाडले, जसे वेचून घेत असताना तो तिथला शेतकरी आला आणि काठीनं पाटीत बडदडला, काठीनं पाटीत बडदडून काढला. मार कुठे लागला? पाटीत. कुणी पाहिलं? डोळ्यांनी. आदेश कुणाला दिलं? मनाला. मनाने काय सांगितलं? हाताला. हाताने काय केलं? दगड मारलं. दगड मारलं तर पाटीत पडलं. पण आश्रू कुठं आले? डोळ्यात. म्हणजे जसं कर्म तसा फळ आहे, लक्षात ठेवा. तुम्ही चुकीचं गेला तर चुकीचं फळ. मला सांगा, पाठीत जरी पडलं तर डोळ्यातनंच पानवं आले ना. म्हणून ज्या नेत्रांनी परमेश्वराने हे नेत्र दिलंय, हे चांगलं पाहण्यासाठी दिलंय. जे जे वांछिले तिथे हो भव, जिथंपर्यंत पाहता तिथंपर्यंत परमेश्वर दिसावा.
सगळ्या माता भगिनीमध्ये परमेश्वर दिसावा, सगळ्या बंधूमध्ये परमेश्वर दिसावा, सगळं प्राणीमात्रामध्ये परमेश्वर दिसावा, जीव प्राण्यामध्ये परमेश्वर दिसावा. हे परमेश्वर पाहण्यासाठी, परमेश्वर चांगले पाहण्यासाठी आपल्या डोळे दिले. आपण मात्र ते अजिबात करत नाही. आपण पूजा करतो पण निंदकाचं घर असावे शेजारी. आपण मात्र दुसऱ्याचे धुणं देतो, दुसऱ्याचे टीका करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतो. हे काही कामाचं नाही, काही कामाचं नाही. म्हणून ह्या नेत्रांनी चांगलं पाहिला तर चांगलंच घडतो. हे कानाने चांगलं ऐकलात, हे कानाने कमंडलो सोन्यामध्ये सोन्याचे रिंग कानामध्ये रिंग घालण्यासाठी नाही दिलं. हे चांगलं पवित्र वाणी कानामध्ये पडावा आणि ते हृदयापर्यंत जावा आणि हृदयाला दाबलं पाहिजे, मनाला दाबलं पाहिजे, दुराचाराला दाबलं पाहिजे, ज्याच्यासाठी हे कान दिलेलं आहे. हे मात्र आपण विसरून जातो, अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही. काल भिंतीला म्हणतात ना म्हण आहे, पूजा आपण इथं करतो आणि कान मात्र भिंतीला ठेवतो. पटकन मुलाला खुणवतो, सुनाला खुणवतो, कोण असतील वरिष्ठांना खुणवतो, बघ तिकडं लक्ष दे. म्हणजे मला सांगा, मी पूजेला बसलो, इकडं नुसतं खुणवलं, तिकडं लक्ष दे. तिकडं लक्ष देण्यासाठी किती इंद्रियाला आपण कामाला लावलो. आपलं लक्ष वेधण्यासाठी स्वतःच्या इंद्रियाला, मनाला कामाला लावलं, बुद्धीला कामाला लावलं, हृदयाला कामाला लावलं, नेत्राला कामाला लावलं, भावनेला कामाला लावलं, भावाला कामाला लावलं. हे सगळे इंद्रिय तिकडे जर विचलित केले, तिकडे जर आपण कामाला लावले, तर तुमच्या पूजेवर तुमचं लक्ष आहे का? पूजेवर लक्ष नाही तुमचं, पूजेवर अजिबात लक्ष नाही. कितीतरी लोक दाखवण्यासाठी जातात. आता सत्संगामध्ये काही लोक बसले असतील, कोणी लोकांनी टाळ्या वाजवल्या, काही लोकांनी टाळ्या वाजवल्या, ज्यांना कळलं त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्याचा शेजारचा टाळी वाजवला नाही, त्याचा शेजारचा टाळी का वाजवला नाही, तर त्याचं लक्ष इकडं नाही. त्याचं लक्ष इकडे नसल्यामुळे तो टाळी वाजवला आणि दुसऱ्यांनी टाळी वाजवल्या म्हणून नंतर तो 10 सेकंदांनी टाळी वाजवतो. का वाजवतो? शेजारच्यानी वाजवला म्हणून वाजवतो. त्याचं लक्ष आहे का इकडं? अजिबात लक्ष नाही. म्हणून हे सगळं कार्य करत असताना, क्रिया करत असताना ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष दिला तर त्याचा उपयोग होतो, नाही तर उपयोग होणार नाही. हे नाक कशासाठी दिलं? नाकामध्ये नथ घालून मिरवासाठी नाही दिलं कधी. हे नाक याच्यासाठी दिलं, याच्यासाठी दिलं, जे जे निसर्गामध्ये जे जे दडलेलं आहे त्याचा सुगंध घेण्यासाठी दिलेलं आहे. हे जे जे चांगलं आहे ते घेण्यासाठी आपल्याला परमेश्वराने नाक दिलेलं आहे. हे मात्र आपण विसरून जातो. देवावर वाहिलेले फुलं असतात ना, त्या फुलांचं सुगंध घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला नाक दिलेलं आहे. याच्यासाठी नाक दिलेलं आहे. तुम्ही आत्तर लावून मिरवासाठी नाक दिलेलं नाही आहे किंवा नाकामध्ये नथ घालून नाक हे करण्यासाठी, नाक मुरडण्यासाठी नाही दिलेले. कित्येक लोकांवर नाक मुरडतात कारण असताना एखादी नटून थटून चालली, एखादी संप्रदायातली माता असेल, एखाद्या संप्रदायातला कुटुंबातला एक भक्ती मार्गातला असेल, त्याला पाहिले की महिला तर पहिलं नाक मुरडतात. नाक मुरडण्यासाठी नाही दिलं, त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांच्यावर पाहण्याला सगळं सुगंध श्वास घेण्यासाठी दिलेलं आहे. हे मात्र आपण विसरून जातो. हे अजिबात आपण करत नाही. फुलाने देवाच्या चरणावर पूजा झाल्यानंतर वाहिलेले फुलं, आपणच वाहिलेले फुलं असतात. ते फुल एक उचलायचं असतो, उचलून सुगंध घ्यायचा असतो, सुगंध घेऊन ते फुल आपल्या खिशात ठेवायचा असतो, आपल्या जवळ ठेवायचा असतो आणि ते फुल दुसऱ्या दिवसापर्यंत, दुसरं फुल उचलेपर्यंत आपल्या खिशात ठेवायचा असतो. किती लोकांना माहीत आहे मला सांगा हे सगळं? किती लोकांना माहीत आहे? आपण घेतच ना फुलंसुद्धा असं फेकतो, फुलंसुद्धा असं फेकतो, नुसतं फेकत राहतो आपण काही कारण नसताना. देवाने असं नाही सांगितलं. ते उद्देश एवढा आहे की देवाच्या चरणावर वाहिलेलं फूल आहे ना, तो ऊर्जाप्राप्त झालेला असतो, त्याच्यामध्ये ऊर्जा प्राप्त झालेला असतो आणि ती ऊर्जा प्राप्त झाल्यामुळं त्याच्या सुगंधामध्ये भर झालेली असते, वाढ झालेली असते. म्हणून ते आपण ते सगळं घेतो आणि सुगंध घ्यायचा असतो, सुगंध घेऊन जवळ ठेवायचा असतो. हा पाठीमागचा हेतू आहे. आपण मात्र माशी होतो, मधमाशी होत नाही कधी. आपण माशी, माशी म्हणजे कुठं असतो? माशी, माशी कुठं असते? माशी घाणीच्या भोवती फिरत असते. बघा आपल्या घरातली माशी घाणीच्या भोवती फिरते, घाणीच्या भोवती सतत घाण शोधत असते माशी.
आणि मधमाशी काय करते, मधमाशी सगळ्या फुलामध्ये बसते, फुलातला मध गोळा करते आणि आपल्याला एक प्रकारची पवित्र असा, तुम्हाला माहितीच आहे परमेश्वराला सुद्धा आपण तो मध वाहतो, आपण स्वतः सुद्धा डॉक्टर काय सांगतो औषधामध्ये मध टाका आणि चाटा, मग आपल्याला मधमाशी व्हायचं का माशी व्हायचं, फरक एका शब्दाचा आहे मधमाशी आणि माशी। नक्की आपण ठरवण्याची योग्य वेळ आहे, हे आपण ठरवलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आपण आपल्याला काय करायचं आहे हे जर लक्षात आलं ना, माणूस तुम्हाला सांगतो कधीही चुका करणार नाही, परमेश्वराने जन्म दिला म्हणजे मेहरबानी केलेली नाही, परमेश्वराने तेवढं दातृत्व देऊन तेवढं सगळं ज्ञान देऊन आपल्याला बसवलेलं या ठिकाणी, आपल्याला जन्म दिलेला आहे म्हणजे फक्त त्याचा वापर आपल्याला करता येत नाही, वापर मात्र आपण चुकीच्या मार्गाने करतो। तुम्ही मधमाशी असताना सुद्धा आपण माशाकडे जातो, घाणीकडे जातो, आपण इथं बसलो तरी प्रपंच क प्रपंच, आयुष्यभर आपण तेच दळत असतो, सतत दिवसभर भक्ती करतो, भक्ती करून सुद्धा आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही। कोणीतरी देवाला चात होते, एक टोळी होती अशी, एक 5-50 माणसं होते आणि म्हणत होते पायी हळूहळू चला मुखाने शनी शनी बोला, पायी हळूहळू चला मुखाने शनी शनी बोला, पण इतक्या झपाट्याने जात होते ना, इतक्या झपाट्याने जात होते ना, कल्पनाही आपण करू शकत नाही, म्हणजे तो शब्द वाणीत नव्हतं आणि चरण त्याचेच होते, पण चालत कसे होते जोरात आणि मुखाने काय म्हणत होते, मुखाने शनी शनी बोला पायी हळूहळू चाला, म्हणजे तुमचं नियंत्रण तुमच्यावर आहे का? मग हेच आपण करतो, हे नुसतं दळण दळत असतो आयुष्यभर, आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो, आंधळा दळतो कुत्रा पीठ खातो, हे म्हण आहे। आपण कष्ट करतो पण त्याचे फळ आपल्याला मिळत नाही, दुसरंच फळ घेऊन जातो, दुसराच फळ घेऊन जातो। भक्ती अशी असावी की त्याला नजर लागावी, नजर कुणाची लागावी, ईश्वराची नजर लागावी, मनुष्याची नजर लागून चालणार नाही, ईश्वराची नजर लागावा अशी भक्ती असावी। आपण भक्ती करतो, स्वप्नसुद्धा आपण स्वप्न पाहतो, स्वप्नात मला वाटतं 100 लोकांना देवाधर्माचे स्वप्न पडत असतील, जवळजवळ 90 लोकांना दळणदळायचं स्वप्न पडतो, दळणदळायचंच, त्याचं कापायचं का, ह्याचं कापायचं, तिला उठल्यावर बघायचं का, ह्याला बघायचं, त्याला तसं करायचं, ह्याचं असं करायचं, प्रपंचात अशी केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, त्याला लुटलं पाहिजे, ह्याला धरलं पाहिजे, त्याला ठोकलं पाहिजे, त्याचं आणलं पाहिजे, हे स्वप्न प्रत्येकांच्या स्वप्नामध्ये लक्षात ठेवा, दुसरं स्वप्नच पडत नाही। म्हणून तुमचं हे सगळं आचरण जर शुद्ध नसेल तर मनावर नियंत्रण मिळत नाही, मनावर नियंत्रण नसेल तर आपण आयुष्यभर दळण दळत राहतो, लक्षात ठेवा, प्रापंचिक दळण दळत असतो, प्रापंचिक। जनाभाई माहीत असते, जनाभाई हे सगळ्यांना माहीत आहे, जनाभाई एकदा दळण दळत होत्या, अगदी वबीरबद्ध वबी रचत होत्या आणि दळण दळत होत्या, दळण दळत असताना संत कबीर तिथे गेले भिक्षासाठी, भिक्षुक होऊन, आणि संत कबीराने त्या दारापुढे गेले आणि त्या माऊलीला म्हणाले की मला माई भिक्षा वाडा, भिक्षा देही हा शब्द आहे, आणि ते एकदा दोनदा ते बोलले, बोलल्यानंतर त्या जनाबाईचं लक्ष काय, वबी मुखामध्ये असल्याने, त्यांचं लक्ष दळणावर असल्याने ते लक्ष गेला नाही, कसं असतं त्या आतलं धान्य संपलं की ओंजळीनं धान्य घालायचं असतो, त्यावेळेस ओंजळ त्यावेळेस ते खुंटीला सोडायचं असतो, एकदा डाव्या हातानं धरायचं असतं, एकदा उजव्या हातानं धरायचं असतो, ते धरल्यानंतर जो मधला गॅप होता त्या गॅपमध्ये ते माही देई भिक्षुक भिक्षा द्या असं ते म्हणायचं उच्चार जो असतो ते कळालं तिला, ते दाराकडे पाहिल्या, पाहिल्यानंतर दारापुढे एक भिक्षुक आहे, ते भिक्षुक रडत होता, तो म्हणजे संत कबीर रडत होता, ते म्हणाले हे रडतो का बाबा, ठीक आहे जरा उशीर झाला असेल आमचं ऐकण्यात, थोडंसं दळण दळत असताना मी माझ्या याच्यात होते, दळण दळत असताना रडत, त्या मग त्या माथ्यानं वाटलं की आत बोलवल्या, कांबळ होते पूर्वी, कांबळ होतं घोंगडी म्हणायचं त्याला, ते घोंगडी टाकलं, तांब्यावर पाणी दिलं
आणि पाणी देऊन त्यांना विचारलं आपण रडता का, आपण तर भिक्षा मागायला आलात आणि तुमची भिक्षेची व्यवस्था मी करते, भोजनाची व्यवस्था करते. तेव्हा ते एक नाही दोन नाही ते रडत होते, सतत रडत होते, उंदके देत होते. उंदके देता देता थोडं शांत झाले. शांत झाल्यानंतर जनाबाईच्या नजरेने ते थोडंसं खुणवल्यामुळं ते जर पाणी पिले आणि पाणी पिल्यानंतर थोडंसं बोलतं केलं त्याने. बोलतं केल्यानंतर संत कबीर म्हणाले की आता मला भिक्षेची गरज नाही. तेव्हा संत जनाबाई म्हणाल्या की आपण भिक्षा मागायला आला तर भिक्षेची का गरज नाही. ते म्हणाले की तुम्ही जेव्हा धान्य घालत होता ते दोन दगडं आहेत, दोन दगडामध्ये ते धान्याचं पीठ होत होतं. धान्याचं काय होतं? पीठ होतो. आणि पीठ झाल्यानंतर सुद्धा तुम्ही दळत होता, तसं माझंसुद्धा एकदा पीठ होणार आहे. मी भिक्षा मागून का उपयोग, जगून का उपयोग, देवधर्म करून का उपयोग, अध्यात्म करून का उपयोग, असं त्या म्हणाल्या. तो संत कबीर म्हणाला. तेव्हा संत जनाबाई हसल्या. आणि दोन जाता असतात, ते दोन दगडं असतात, ते दगडं एक दगड उचलल्या आणि मध्ये कुंटी असते, त्या कुंटीच्या भोवती धान्य होते, त्या कुंटीच्या भोवती धान्य होते. आणि त्याला दाखवलं त्याने, जनाबाईनं दाखवलं संत कबीरांना, हे बघ हे धान्य पहा, हे धान्य कधीच भरडलं जात नाही. का भरडलं जात नाही? त्या कुंटीला धरून आहे. तर आपणसुद्धा आचरणाला धरून राहिलात, धर्माला धरून राहिलात, तर भरडून भरडलाच का तुम्ही? तुम्ही भरडून जाल का? अजिबात जाणार नाही. पण शेवटी जाणार आहोत. कधी? शेवटला सगळं दळण झाल्यावर, जेव्हा ती शेवटचं धान्य असतो ते धान्य त्या कुंटीजवळचं असं हाताने पसरलं जातं आणि शेवटला दळलं जातं. म्हणून तुमचं आयुष्य जास्त असतो. सांप्रदायिक आध्यात्मिक क्षेत्रातल्या ज्या आचरणशुद्ध जे धर्म करतात त्यांना कधीही मृत्यू नसते. मृत्यू असते तर सुखाचा असतो, आनंदाचा असतो आणि वैकुंठाकडे घेऊन जाणारा असतो. मग असला मृत्यू हवा असेल तर हे आचरण शुद्ध, आचार शुद्ध, सदाचार शुद्ध, सगळ्या बाबतीत जे काय संविधानाने, धर्माच्या संविधानाने आखून दिलेले, त्या माध्यमातून आपण प्रवास केला तर आपल्याला कधीही अपयश येणार नाही.